नमस्कार मित्रांनो, विया मराठी या यूट्यूब ऑफिशियल चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, फक्त या मिठाचा वापर करून आपण आपला कसल्याही प्रकारचा खोकला फक्त एक मिनिटामध्ये घरी बसल्या कुठल्याही प्रकारचा खर्च किंवा अतिरिक्त वेळ कप सिरप न वापरता आपण आपला खोकला सहजरित्या बंद करू शकतो। मित्रांनो, हे मीठ इतकं उपयुक्त असतं हे आपल्याला माहितच आहे, पण मित्रांनो हे मीठ आपला खोकला किंवा घशामध्ये जी खवखव झालेली असते ती बंद करण्यासाठी खूपच गुणकारी असतं। मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच की आपले आजी आजोबा खोकला झाल्यानंतर मिठाचा त्यावर हमखास उपाय करायचे आणि आपला खोकला बंद करायचे। तर मित्रांनो, आजच्या काळामध्ये आपल्याला हा उपाय माहीत नाही, जर तुम्ही हा उपाय केला तर फक्त एक मिनिटामध्ये तुमचा खोकला सहजरित्या बंद होऊन जाईल। तर मित्रांनो, या मिठाचा वापर खोकला बंद करण्यासाठी कसा कधी केव्हा करायचा ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, म्हणजे तुम्हाला याचा वापर करताना कुठलीही अडचण येणार नाही। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता या मिठाचा वापर कसा करायचा हे आता आपण पाहूयात। मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला खोकला होईल त्यावेळेस फक्त चिमूटभर मीठ आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने, ज्या वेळेस तुमचा खोकला, तर मित्रांनो असं चिमूटभर मीठ आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर फक्त आपल्याला असं चिमटीत एक मीठ चिमटीत मीठ धरायचं आहे आणि आपली जी जीभ आहे त्या जिभेच्या टोकावर ते ठेवायचं आहे। मित्रांनो, मीठ ठेवल्यानंतर आपल्या तोंडामध्ये एक प्रकारे लाळ सुटेल, लाळ तयार होईल आणि त्या जिभेच्या सहाय्याने आपली जी लाळ आहे त्या लाळेमध्ये हे मीठ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मीठ मिश्रित जी लाळ आहे ती नंतर आपल्याला गिळून घ्यायची आहे। बघा मित्रांनो, हा उपाय खूपच सोपा आहे। असं केल्याने ती लाळ जी आहे ती मीठ मिश्रित असल्यामुळे तुमचा खोकला लगेचच बंद होऊन जाईल। मित्रांनो, खोकल्याचं जर प्रमाण खूप जास्त असेल तर तुम्ही हा उपाय दिवसातून 2 ते 3 वेळेस केला तर तुमचा खोकला सहजरित्या बरा होऊन जाईल। बघा मित्रांनो, हा उपाय खूपच साधा सोपा आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीयेत, तर हा उपाय नक्की करून पहा आणि तुमचा खोकला यामुळे सहजच बरा होऊन जाईल। मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा उपाय आवडला असेल। मित्रांनो, हा उपाय आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।